असामान्यांचा गोष्टीरूपी प्रवास न म गोष्टी संत क्रांतिकारक कलावंत साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्या गोष्टी वक्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक डॉक्टर न म जोशी दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान दररोज रात्री आठ वाजता पुणे दर्पणच्या यूट्यूब चॅनल पुणे दर्पण फेसबुक आणि पुणे दर्पणच्या वेबसाईटवरून पाहायला विसरू नका दररोज रात्री आठ वाजता लोकमान्य टिळकांना केवळ गणेशोत्सवाचे आद्य प्रवर्तक या प्रतिमेत अडकवणे चुकीचे असल्याचे मत प्रसिद्ध सिने अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी समारोह सांगता समारंभानिमित्त संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा खासदार गिरीश बापडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आमदार सुनील कांबळे पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन सचिन इटकर कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि संवाद पुणेच्या निकिता मोघे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सत्कार सोहळ्यानंतर चित्रपटात साकारलेल्या ले लोकमान्य या भूमिकेविषयी मी आणि लोकमान्य या कार्यक्रमाद्वारे अनुभव कथन करताना भावे म्हणाले की लोकमान्यांनी केवळ गणेश उत्सवाद्वारे लोकांना एकत्र आणले नाही त्यांनी अनेक छोट्या कार्यातून लोकांच्या मनातील स्वातंत्र्य लढ्याबाबतची आग दुमसट ठेवली लोकमान्य हे ज्योतिषशास्त्राचे गाडे अभ्यासक होते तसेच ते गणिततज्ज्ञ म्हणून देखील प्रसिद्ध होते त्यामुळे त्यांच्या मनात स्वातंत्र्य मना प्राप्तीचा रोडमॅप तयार होता त्या रोडमॅपनुसारच त्यांची पावले उचलली जात होती आणि कोण कुठे कोणती भूमिका निभावणार हे त्यांच्या गणितीय बुद्धीत स्पष्ट होते चित्रपटाच्या निमित्ताने टिळकांच्या चरित्रावर प्रकाश झोत टाकण्यात अशी पुस्तक वाचण्यात आली त्यात गंगाधर गाडगेळ यांनी लिहिलेले दुर्दम्य सावदानंद मोरे यांनी लिहिलेले लोकमान्य ते महात्मा नची केळकर यांनी लिहिलेले पुस्तक अशा अनेक पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव होता ही पुस्तके वाचून मला उमंगले की शाळेत शिकवले जातात त्यापेक्षा टिळक खूप वेगळे आहेत टिळकांनी त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा किल्ला आधीच बांधून ठेवला होता आणि त्यानुसार त्यांनी सेनापती सैनिकांची नेमणूकही त्या त्या कामावर आणि ठिकाणांवर केलेली होती त्यांच्या प्रत्येक कृतीमागे स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिशेने उचललेले एक एक पाऊलच होते पत्नी आणि पुत्राच्या आकाली झालेल्या वियोगाचे दुःख देखील त्यांना त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीच्या ध्येयापासून विचलित करू शकले नाही यावेळी खासदार गिरीश बापट आमदार सुनील कांबळे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळी सचिन हिडकर आदी मान्यवरांनी मनोगताद्वारे लोकमान्यांच्या कार्याला उजाळा दिला प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे लोकमान्यांचे तेजस्वी जीवन या विषयावर कीर्तन संपन्न झाले फक्त कॅरेक्टर साकारायचं नाहीये ना म्हणजे ते काही कुठल्या स्पर्धेसाठी करायची व्यक्तिरेखा नाही तर एखादी व्यक्तिरेखा तुम्ही केल्यानंतर जे त्या व्यक्तिरेखेच्या मनात प्रत्यक्ष जगताना आलेले विचार होते ते विचार तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे आहेत तुम्हाला तुमचा तुम्हा अभिनय किती चांगला आहे हे लोकांपर्यंत पोचवायचं नाही आहे तर लोकमान्यांनी केलेला विचार लोकांपर्यंत पोचवायचा आहे आणि तो विचार पोचवणं हेच त्या चित्रपटाचं महत्त्वाचं काम आहे किंवा होतं तर तो विचार कशा पद्धतीने पोचला पाहिजे तो पोचवण्यासाठी लोकमान्यांचं नेमकं काय काय गोष्टींवरती आपण काम करताना लक्ष दिलं पाहिजे ह्या होत्याच पण ह्या सगळ्या पाठीमागे मी विचार करत होतो की ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत छोटासा भाग आहे म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा शिवजयंती उत्सव असेल तर ह्याच गोष्टी आपल्याला प्रामुख्याने का माहिती होतात किंवा मा केसरी मराठासारखं वर्तमानपत्र त्यांनी काढलं असेल तर ह्याच गोष्टी माहिती असतात पण त्याच्या पलीकडचे लोकमान्य जे आहेत ते आपल्याला का नाही कळत म्हणजे अशासाठी आपल्याला सांगत नाहीत की आपली बौद्धिक कपॅसिटी नाही आहे म्हणून सांगत नाही आहेत का ते आपल्याला कळणारच नाहीत म्हणून सांगत नाही आहेत मला असं वाटतं की त्या संपूर्ण काळामध्ये म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतरच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या hmm. म्हणजे त्यांनी हा कसा कंट्रोल ठेवला असेल कसा त्याचा बॅलन्स साधला असेल लोकमान्यांनी माहीत नाही पण वासुदेव बळवंत फडक्यांकडे जाऊन त्यांच्याकडनं क्रांतिकारी होण्याचं ट्रेनिंग घेऊन त्यांच्याशी तात्विक वाद झाल्यानंतर त्यांच्या तोंडावरती तुमची भूमिका मला पटत नाही आहे म्हणून तिथनं बाहेर पडल्यानंतर आपल्याला नेमकं स्वराज्य हवं आहे ते कशा पद्धतीने हवं आहे याचे ठाम आराखडे त्यांच्या मनामध्ये तयार होते त्यांनी त्यांच्या स्वराज्याचा किल्ला बांधला होता